गुरांचं फार नुकसान झालं, त्या बारकाले करड वासर ते सगळे वाहून गेलेले, पिल्लांचं पण सगळ्या कोंबड्या त्यातले 200-300 राहिले. बीड जिल्ह्यात परतीच्या पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अष्टी तालुक्यातील सोलेवाडी येथील खंडू झगडे या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय. झगडे यांच्या कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म होता, मात्र अचानक ढगफुटी झाल्यानं हजारो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं असून प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुक्कुटपालक शेतकऱ्यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे, त्यामध्ये हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. ही दृश्य आपण बीड जिल्ह्यातील सोलेवाडी तालुक्यातील पाहतोय. या ठिकाणी पोल्ट्री फॉर्म अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. पावसाचं प्रचंड पाणी या पोल्ट्री फॉर्ममध्ये घुसल्यामुळं हजारो कोंबड्या मृत्युमुखी झाल्या आहेत. त्याचबरोबर जे पशुखाद्य होतं, पोल्ट्री फीड होतं, तेही वाहून गेल्याची घटना घडली. फुटी झाल्यामुळं आष्टीमधील सोलवाडी गाव आहे, तालुक्यातील आष्टी तालुक्यातील सोलवाडी गाव आहे. इथं सगळं पाणी ते शेडमध्ये आल्यामुळं इथं गुरात त्यात सगळ्यात पाणी गेलंय. पुन्हा पोल्ट्री होती, त्यात 5,000 पक्षी होते, 5,000 फक्त 400-500 राहिलेत. ते बी असे मेलेले ते राहिलेत. त्यात खाद्याच्या गोण्या काय होत्या, 110 गोण्या होत्या. ती कमीत कमी गोणी 1,700-1,750 रुपयाला भेटती. त्या 110 गोण्यातल्या फक्त 5-6 गोण्या राहिल्यात. गुरांचं फार नुकसान झालं, त्या बारकाली करड वासर ते सगळे वाहून गेलेले, पिल्लांचं पण सगळ्या कोंबड्या त्यातल्या 200-300 राहिलेत.